त्या व्हिडिओ मुळे खूप लोकांची मन दुखवली गेली, कलाकारांची मन दुखवली गेली, प्रेक्षकांची मन दुखवली गेली. परत माझ्याकडनं अशी चूक होणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता स्क्रीनवर पाहतच असाल की एक गौतमीचा व्हिडिओ आता 2-3 दिवस झाले एक खूपच व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्या व्हिडिओमध्ये असा आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांची इतकी अपमानजनक असा व्हिडिओ त्या मित्रांनी व्हायरल केला आहे की त्याला लाज वाटली पाहिजे मित्रांनो. खरंच आपल्याला सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे मित्रांनो. आणि मागे काही व्हिडिओमध्ये गौतमीचे काही व्हिडिओ मागे खूपच व्हायरल झाले होते, त्यामध्ये तिने अश्लील चाले केले पण होते आणि तिने माफी पण मागितली. आणि मला कमेंटमध्ये बोलणाऱ्यांना काही मित्रांना सांगायचंय की तुम्ही बोलतात गौतम पालेने बिहार करून टाकलंय, असं झालंय तसं झालं. मित्रा, तिने माफी पण मागितली होती. आणि असा एखादा बाईचा असा कपडे बदलताना व्हिडिओ व्हायरल करणं हा कायद्याने गुन्हा पण आहे. आणि एखाद्या बाईची इज्जत काढणं हा खूपच घाणेरडा प्रकार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तूच विचार कर की आपल्या आई बहिणीचा असा कोणी व्हिडिओ व्हायरल केला, आपण तिच्या बरं काय करायला पाहिजे त्या माणसासोबत. मला व्हिडिओ पाहणाऱ्यांना सर्वांनाच विनंती करतो की गौतमीताईंचा व्हिडिओ तुमच्याकडे चुकून आलास तर तो कृपया करून डिलीट करून टाका. हे मित्रांनो विसरू नका, ती पण कोणाच तरी मुलगी आहे आणि आपल्या मुलींसाठी हा व्हिडिओ कृपया करून डिलीट करून टाका. हेच मला सांगणे. परत माझ्याकडनं अशी चूक होणार नाही.